दोन बाइक वाल्याला फॉलो करायचं आहे. निघालं ना की तू पण निघायचं. माणसाला ज्या ट्रकनी उडवलंय त्या ट्रकची नंबर प्लेट समीरला मिळाली आहे. झालं डॉक्टर, कसा आहे माणस? सर्जरी करावी लागेल पण रिस्क आहे, आणि ती केल्यानंतर त्याची जगण्याची शक्यता 50% आहे. आणि तो जर जगला तर विकलांग राहण्याची शक्यता 50%हूनही जास्त आहे. उठ ना प्लीज, नको इतकं कॉम्प्लिकेट करूस आमच्या सगळ्यांचं आयुष्य. कोणतंही डिसिजन घेतलं तरी आम्हीच चुकीचे आहोत. असं डिसिजन घ्यायला नको लावू आम्हाला. उठ ना प्लीज, माणूस तुला आपल्या प्रेमाची शपथ. मला माहिती आहे मी आता जे काही बोलते ते तू ऐकू शकतो. माणूस एक गुड न्यूज आहे. आपला पाठलाग करणारा, तुझ्यावर हल्ला करणारा तो माणूस आणि त्या ट्रकचा ड्रायव्हर, ते दोघही सापडले. पोलिसांनी पकडलंय त्यांना. आहे की नाही गुड न्यूज? आणि तुला माहिती आहे सगळ्या मागे कोण आहे? कुलदीप काका. माणूस, रेडी आहेस ना घरी यायला? माझ्या मुलांच्या बापाचा छत्र काढून घेऊन तुझ्या होणाऱ्या मुलाच्या बापाला जगवण्याचा प्रयत्न करतेस. तुझा संसार, तुझा नवरा, तुझं मूल हे सगळं महत्वाचं, आणि माझं काय कचरा? ऐकायला नको. हा, ठेवते फोन, नंतर बोलूया. आहेस ना तू इथे? आहे ना तुझं अस्तित्व? तर प्रूव्ह कर, दाखवून दे तुझं अस्तित्व. आणि बरं करा माझ्या मानसने, प्रूव्ह इट. तो होय, रॉंग नंबर, रॉंग नंबर होता तो. तुलाच बरे, हल्ली सारखे सारखे रॉंग नंबर वरून कॉल येतात. बघू फोन, बघू. नाही नको, ठीक आहे. कुसुम फोन. कुलदीप कुठे? मला नाही माहिती कुठे आहे कुलदीप. मला खरंच नाही माहिती. कुसुम, कुलदीप कुठे आहे? खोपोली, खोपोलीला होते ते. आता निघाले तिकडनं. मला आता माहिती नाही कुठे आहेत. पुन्हा कुलदीपचा फोन आला की तो कुठे आहे हे मला लगेच सांगायचं, कळलंय? खरं म्हणजे हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इथं कशी? जाब विचारायला आले होते तुमच्या देवाला, कि त्यांनी माझ्या माणस सोबत असं का केलं ते. आणि सांगितलंय त्याला तो असेल तर तो त्याचं अस्तित्व नक्की प्रूव्ह करून दाखव. माझ्या माणसला बरं कर. काही देव भावाचा भुकेला असतो,
त्याला जाब कसला विचारणार? पण आता विचारलाच आहेस तर तो नक्की तुझं आव्हान पूर्ण करेल आणि तुला त्याच्या अस्तित्वाची प्रचिती देईल. तेच तर बघायचंय मला. माऊली, पोर तुझ्या दाराशी आली, भले आव्हान देत असेल पण तिचं मन समजून घे, तिच्यावर आलेला प्रसंग समजून घे आणि दे तिला तुझ्या अस्तित्वाची आणि अपरंपार शक्तीची एक झलक. आमच्या मानसला बरा कर, करशील ना? वा, थोडक्यात आणि छान झालं सगळं. हा पण तरी अंकल ते टेबलावरचं स्टूल जरा वॉबल करत आहे. चौरंग चौरंग ते मी कागद लावतो त्याला, होईल नीट ते. अच्छा ओके. समीर, अमित, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात, खूप मदत झाली मला. अंकल आम्ही घरचेच आहोत नाही का? हो पण मग तुम्ही प्लीज थँक्यू नका म्हणू. बरं, नाही मग, नाही मग. बरं, आम्ही निघतो, संध्याकाळी येऊ सगळे. हो चालेल. काही लागणार असेल तर सांगा, मी फोन करतो लगेच. येस, चला सावकाश जा. पप्पा नक्की बरा करेल त्याला. मी जरा बाहेर जाऊन येतो. पप्पा येत ना, सगळी तयारी करायची. ओ, एकदा तरी आयुष्यात ऐका की माझ. उद्या ओ उद्या कुठे आणू पैसे मी? ठीक आहे, बघते बघते, पण तुम्ही काळजी घ्या. त्या बायकोला भेटतोस ना उद्याच. तुम्ही त्याला तिथं पोलीस स्टेशन मध्येच बसवून ठेवा, मी तिथं लगेच यायला लागलाय. ठीक आहे, घडलेल्या प्रकरणाबद्दल तुला काय विचारायचं असेल तर तू विचारू शकतो. नाही, मला काहीच विचारायचं नाही. इनफॅक्ट त्यांच्या जामिनासाठी मी आता वकिलांना फोन करून आलोय. आमच्या अबा, तुम्ही जाऊन निशाला सांगायचं की सूर्याने तिला सोडलंय याचा अर्थ तिला माफ केलंय असा नाही. आनंदराव. अहो आनंदराव, काय काय झालं? काय तुम्हाला काहीच माहिती नाही? मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय आदित्य आणि मीरा हिदळत जात असताना. गळ्यात गळे घालून वगैरे असतात का हे लोक? प्लीज, माझं आणि मीराचं एकमेकांवर खूप प्रेम. तुझं आणि मीराताईचं एकमेकांवर प्रेम आहे? आदित्य, दोन शब्द गोड काय बोलला तुझ्याशी? तू लगेच लग्नाचे स्वप्न बघायला लागलीस. मधुरा काय बोलतीय? लाज वाटायला पाहिजे होती हिला. अक्कापर्यंत गेलं ना, अक्काची काय हालत होईल ना तुम्हाला नाही कळणार. ती नाही सहन करू शकणार आहे सगळं. देवापेक्षा जास्त मानते ती निकम गुरुजींना. अगं का ओरडून राहिली एवढं? आला विचारतो का ओरडून राहिले म्हणून. आजपर्यंत मुलेली सगळी इज्जत माती मोल झाली आणि मला विचारतो काय राहिलं म्हणून. हे सगळं कोण करू राहिलं मला सगळं माहितीये. कोण? या पोरीने केलंय हे सगळं. हा वेणूनाद काही विशिष्ट वेळेलाच तुम्ही ऐकवता. कुणाचं आयुष्य कूस बदलत असतं तेव्हा तुम्ही हा संकेत देता. अतिशय अचूक बोलताय तुम्ही देवी. श्लोकला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यासाठी जगातले बेस्ट मॅनेजमेंट गुरु उपलब्ध करणं अतिशय गरजेचं होतं. तिथे देवांखेरीज आणखी उत्तम कोण असू शकतं? मी तर इथेच आहे. देवाधिदेव महादेव आणि असृष्टीचे जनक ब्रह्मदेव हे आलेच श्लोकसाठी. आता श्लोकची शिकवणी सुरू.